सांदवड़ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची बुलंद तोप गंगावे येथील विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन रघुनाथ अण्णा आहेर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांदवड। येवला तालुक्यातील पारेगाव रोड परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर तीन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना 2019 मध्ये घडली होती। पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये FYBA शैक्षणिक वर्षात शिकत असताना येवला परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन संशयित आरोपींनी तरुणीवर वारंवार अत्याचार केला। आरिफ खान, वसीम सय्यद, राज सय्यद यांना अटक करण्यात आली असून या तरुणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मेंढे यांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनसंघासाठी सचिन वखारे, येवला।